जिंदाबाद जिंदाबाद, हम सब एक है, हम सब एक है, सेवानिवृत्त शिक्षक एकता जिंदाबाद जिंदाबाद। महाराष्ट्र राज्य उच्च श्रेणी मुख्याध्यापक व प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक महासभा नागपूर जिल्ह्याच्या वतीने आजचा हा विधिमंडळावर मोर्चा आणण्यात आला। या मोर्चामध्ये नागपूर जिल्ह्यातील 13 पंचायत समितीतील सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख भागीदारी केलेली आहे। या मोर्चाच्या माध्यमातून 17 मागण्या आम्ही महाराष्ट्र शासनासमोर ठेवली आहे। त्यातील पहिली मागणी की जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। ज्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सेवानिवृत्त वेतन जे मिळत आहे ते त्यांना दर महिन्याला 100% मिळायला पाहिजे, पण ते 80-85% सेवानिवृत्त वेतन दिले जाते, त्यामुळे सरकारने 100% अनुदान द्यायला पाहिजे अशी आग्रही मागणी आमच्या सरकारकडे आहे। पेन्शन देत असताना पेन्शन धारकाला त्याच दिवशी ग्रॅज्युटी, त्याच दिवशी गटविमा योजना, त्याच दिवशी पेन्शन विक्रीचा लाभ मिळाला पाहिजे। सेवानिवृत्त शिक्षकांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे वैद्यकीय सेवेचा लाभ मिळाला पाहिजे, केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे अतिरिक्त सेवानिवृत्तीचा लाभ मिळाला पाहिजे। त्याचबरोबर अंशराशीकरण 15 वर्ष कपात केले जाते, ती 13 वर्ष करण्यात यावी ही मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, पण हा वेतन आयोग लागू झाल्यानंतर 7वा वेतन आयोगाचे हप्ते पास करण्यात आलेले आहे। राज्य कर्मचाऱ्यांना 3 हप्ते मिळालेले आहे, पण जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्याला 1 हप्ता मिळालेला आहे, 2 हप्ते अजूनही प्रलंबित आहे, ते तात्काळ जिल्हा परिषदने देण्यात यावे ही मागणी आजच्या या आमच्या आंदोलनातून आहे। जर समजा NPS आणि इतर मागण्यांवरती जर सरकार विचार करत नसेल तर आम्हाला जनवरी फरवरीला बेमुदत संपाला जावं लागेल। हाच इशारा यातून या सरकारला मी देऊ इच्छितो।